नमस्कार, दैनिक देशूच्या डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पवित्र गंगा घाटाच्या किनारी आलो आहोत आणि आपण बघतोय का इकडची तरुण मंडळी मनसोक्तपणे पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. खैरे गल्ली खैरेवाडा म्हणून हा भाग परिसर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी टेरेसवर आपले जुळ नाशिकचे तरुण मंडळी पतंगाचा आस्वाद घेत आहे, आनंद घेत आहे. आपण बघू शकतो कयांनी आसमानमध्ये पेच लढवत आहे ते. माझं नाव संकेत पेखळे. कशी तयारी उद्याची? मकर संक्रांत आहे, आता 2 वर्ष लॉकडाऊनमुळं यावर्षी तर जोरातच असेल संक्रांतची तयारी. त्यामुळं आणि त्याच्यात दुसरा शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असल्यामुळे सर्वजण यावर्षी संक्रांतीचं पूर्णपणे नियोजन 2-3 दिवसापासून आधीच करत आहे आणि पूर्णपणे संक्रांतीचा एन्जॉय घेत आहे. उद्याची काय तयारी आहे? काय किती पतंगे वगैरे आणली काय? उद्या अजून तर नाही आणल्या, पण संध्याकाळपर्यंत पूर्ण तयारी राहील. आपण पाहू शकतो प्रीतम भाई पेच लढवत आहे. भाऊ मकर संक्रांत आहे, उद्याची काय तयारी? उद्याची एक आहे संक्रांतीची तयारी, आता आजपासूनच, आज उद्या म्हणजे आजच डायरेक्ट. येस, 2 दिवस संक्रांत एकदम जोरात असते नाशिकमध्ये. काय काय मांजा कोणकोणत्या प्रकारचा आणलाय आपण? मांजा फक्त पांडा, कारण आपलं पर्यावरणाला नायलन घातक आहे ना, त्याच्यामुळे फक्त पांडा. तुम्ही चक्री धरली आहे, काय तुमची भावना? आमची भावना म्हणजे आता उद्या संक्रांत भक्त जोरात करायची, आमची एवढी एकच भावना आहे. संक्रांत म्हणजे हा वर्षातून एकदा येणारा सण आणि एकदाच जोरात संक्रांत करायची. प्रीतम भाई आज किती कापल्या? आज भरपूर कापल्या, दुपारपासून उडवता. अजून काय ढोल ताशाचं नियोजन उद्या? उद्या आहे ना ढोल ताशा बुक केलं इथल्या गंगेवर. आपण बघू शकतो या ठिकाणी स्पीकर आहे. आता एकच स्पीकर आहे पण अजून 3-4 स्पीकर. आता यांनी सांगितलं की उद्याची तयारी आहे. मागे 2 वर्षापासून जे लॉकडाऊन होता त्यामुळे त्यांना तसा आनंद घेता आला नाही आणि यंदा ते मनसुक्तपणे आनंद घेणार आहे. भरपूर त्यांनी मांजा गोळा केला आहे, पतंगे आले आहे आणि डी जे पण आहे. कॅमेरामॅन प्रकाश मोरेसह मी फारुख पठाण, पवित्र गंगा घाट, नाशिक.